सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। वर्ध्यात समृद्धी महामार्गावर गावातून शेतीकडे जाण्यासाठी पूल किंवा बोगदा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आहे। आता सुरू असलेला नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्यामुळे आणि काही लोकांच्या शेती समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यात, त्यामुळे झाडगाव बेळगावमध्ये शेती करत असलेल्या शेतकरी शेती करण्यासाठी दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल किंवा बोगदा नसल्याने त्यांच्यावर अजून आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून गावातून येजा करण्यासाठी पूल किंवा बोगदा करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे। जर एखाद्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं तर भीम आर्मी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला। वर्धा जिल्ह्यातील झाडगाव बेळगाव या गावासमोर जो समृद्धी हायवे गेलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत। शासनानं गावकऱ्यांचा कोणताही विचार न करता किंवा शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता त्यांना कोणतीही बोगदा किंवा स्वच्छरक्षण पूल न देता सरळ समृद्धी मार्ग काढलेला आहे, त्यामुळं तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना येण्यासाठी खूप अडचण होत आहे आणि येणं शेती करताना किंवा शेतमजुरांना किंवा वाहनं येताना पण त्रास होत आहे, तिथे 2 किलोमीटर फिरून जावं लागलं असेल, त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी सांगा सांगायचं एवढी आमची शेती 25-30 कास्तकऱ्याची समृद्धी महामार्गावरच्या बाहेर आहे त्याच्याबद्दल आम्हाला रस्ता हवा बैलबंडीचा ट्रॅक्टरचा यांच्याकरता आम्ही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।